अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या सुविद्य पत्नी सौ सपना मुनगंटीवार यांची आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध श्री तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्टच्या तिरुमलाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. 4 मे रोजी सौ सपना मुनगंटीवार यांनी ट्रस्टच्या सदस्य म्हणून शपथ घेतली. यावेळी त्यांचे पती महाराष्ट्राचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुलगी डॉक्टर शलाका मुनगंटीवार यांच्यासह अनेक आप्तस्वकीयांची उपस्थिती होती. यापूर्वी ट्रस्ट सदस्यांचे शपथविधी बाहेरील सभागृहात आयोजित होते. सौ सपना मुनगंटीवार यांचा शपथविधी श्री तिरुपती बालाजींच्या गर्भगृहात घेण्यात आला. श्री तिरुपती बालाजींच्या गर्भगृहात शपथविधीचा मान हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य ठरले. श्री तिरुपती बालाजी देवस्थान हे भारतातील प्रसिद्ध देवस्थान आहे. मोठ्या प्रमाणावर भाविक आणि तिरुपती बालाजींच्या दर्शनार्थ सतत या ठिकाणी येत असतात. श्री तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्ट तिरुमला ही देशातील तसंच जगातील सर्वात मोठी धार्मिक विश्वस्त संस्था म्हणून प्रसिद्ध आहे. या विश्वस्त संस्थेच्या सदस्यपदी प्रथमच महाराष्ट्रातील सदस्य म्हणून सौ सपना मुनगंटीवार यांची झालेली नियुक्ती ही विशेष महत्त्वाची आहे. सौ सपना मुनगंटीवार या नेहमीच धार्मिक व सामाजिक कार्यात अग्रेसर राहतात. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे श्री तिरुपती बालाजींचे निस्सीम भक्त आहेत. त्यांची श्री बालाजींवरील अढळ श्रद्धा आज या नियुक्तीमुळे फळाला आली आहे. श्री तिरुपती बालाजी देवस्थान ट्रस्ट तिरुमलाच्या सदस्यपदाची शपथ घेतल्यानंतर सौ सपना मुनगंटीवार म्हणाल्या, श्री तिरुपती बालाजींच्या दर्शनानं मनशांती लाभते. या ट्रस्टच्या सदस्यपदी माझी झालेली नियुक्ती ही माझ्यासाठी सेवेची एक संधी आहे. मी पूर्ण शक्तीनं, निष्ठेनं, भक्तीनं या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. ट्रस्टचे विविध सेवाभावी उपक्रम महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करेन, असंही त्या म्हणाल्या. या नियुक्तीबद्दल आंध्र प्रदेश सरकारचं आभारही त्यांनी व्यक्त केलं.